प्रेज द लॉर्ड. आजच्या या संदेशामध्ये मी पास्टर श्यामकांत सर्वगोडे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. प्रियानो, रोपे चॅनलच्या माध्यमातून अनेक संदेश अनेक सेवकांच्याद्वारे तुम्हापर्यंत पोहोचत आहेत आणि खरंच परमेश्वर या संदेशाच्या द्वारे वचनाच्या द्वारे तुम्हाशी बोलत आहे. परमेश्वर तुमची भेट घेत आहे आणि तुमच्या प्रार्थना विनंती ऐकून देव तुम्हाला उत्तर देत आहे. आपणास जेव्हा जेव्हा प्रार्थनेची गरज आणि आवश्यकता भासेल तेव्हा नक्की या स्क्रीनवर दिलेल्या या फोन नंबरशी आपण संपर्क साधू शकता. आम्ही आपल्या गरजांसाठी आणि तुमच्या अडचणी किंवा समस्यांसाठी आम्ही तुम्हाला बोध करू आणि प्रार्थना करू. रोपे टी व्ही चॅनलसाठी प्रार्थना करा की परमेश्वराच्या कृपेनं हे संपूर्ण संदेश रोपे टी व्ही चॅनल माध्यमातून अनेक खेड्यामध्ये अनेक शहरामध्ये अनेक विविध ठिकाणी देवाचे संदेश हा देवाच्या प्रीतीचा शुभ संदेश पोहोचावा आणि जे लोक अंधारात आहेत आजारात आहेत पापा व्यसनात अडकलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये या संदेशाच्याद्वारे प्रकाश यावा आणि लोक अंधारातून प्रकाशात यावेत आजारातून मुक्त व्हावेत व्यसनातून अनेक चुकीच्या चालीरीतीतून मुक्त व्हावे यासाठी प्रार्थना करा. तुम्ही नक्की या चॅनलला प्रार्थनेद्वारे आणि आपला हातभार लावण्याद्वारे मदत देखील करू शकता. त्यासाठी या चॅनलच्या या स्क्रीनवरती दिलेला जो नंबर आहे त्यावरती संपर्क साधून प्रियाणो या टी व्ही चॅनलच्या सुवार्ता प्रसारासाठी आपण नक्की प्रार्थनापूर्वक आपलं मोलाचं दान तुम्ही देऊ शकता. देवबाप नक्की त्याचं प्रतिफळ तुम्हाला देईल. या आजच्या या संदेशासाठी स्तोत्रसंहिता 91 हे दाविदाचं स्तोत्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्तोत्रसंहिता 91:1-16 ही वचनं आहेत. मी आपणासाठी हा शास्त्रभाग वाचू इच्छितो. आपण नक्की आपलं पवित्र शास्त्र उघडा आणि स्तोत्रसंहिता 91 आपण एकत्र त्याच्यावरती आज विशेष मनन करणार आहोत आणि परमेश्वर आत्म्याच्याद्वारे या शास्त्रातला अद्भुत जो मानणा देवाचं जे रहस्य आहे जे आशीर्वाद आहेत ज्या गुपित गोष्टी आहेत तो परमेश्वर आत्म्याच्याद्वारे तुम्हाला प्रगट करेल आणि आजचा संदेश तुमच्या जीवनासाठी एक मोलाचा अद्भुत असा मानणा ठरेल. स्तोत्रसंहिता 91 जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. मी परमेश्वराला म्हणतो तू माझा आश्रय तू माझा दुर्ग तू माझा देव तुझवर मी भाव ठेवितो. तो पारध्याच्या पाशा कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझवर पाखर घालील त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयचे भय दिवसा सुटणारा बाण काळोखात फिरणारी मरी भर दोन परिनाशकारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यास ती दिसेल आणि दुर्जनांस प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय असे म्हणून तू परात्पराला निजधाम केले आहे. यास्तव कोणतीही आरिष तुझवर येणार नाही कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवर येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझविषयी तो आपल्या दिव्य दूतास आज्ञा देईल. तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील तरुण सिंह अजगर यास तुळवीत चालशील. त्याचे प्रेम मजवर आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नामाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्तरी निर्भय ठेवीन. तो माझा धावा करील आणि मी त्याची ऐकेन. संकटसमयी मी त्याच्याजवळ असेन. मी त्याला मुक्त करीन मी त्याचे गौरव करीन त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवेन. प्रियानो हे स्तोत्र 91 तुमच्या परिवारासाठी तुम्हासाठी देवबाप नक्की आशीर्वादित करो. परंतु या शास्त्रामध्ये ज्या अद्भुत गोष्टी देवबापानं आत्म्याच्याद्वारे तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेल्या आहेत ते ऐकणं आणि त्यावर मनन करणं समजून घेणं फार हिताचं आहे. स्तोत्रकर्ता
स्तोत्र 91:1-16 वचन लिहित असताना विशेष त्यामध्ये की आपलं जी वैयक्तिक किंवा कौटुंबिक किंवा मंडळीचं जे जीवन आहे विश्वासणाऱ्यांचं, ते जो परात्पर परमेश्वर आहे त्या परमेश्वराचा आम्ही आश्रय करून त्या परमेश्वराच्या गुप्तस्थळी राहणं ही बाब किती महत्त्वाची, आनंददायी आणि लाभाची आहे हे तो आम्हाला दाखवून देत आहे. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. प्रियानो, परमेश्वर हा परात्पर परमेश्वर आहे, तो उच्च स्थळी राहणारा देव आहे. प्रियानो, परमेश्वर हा आश्रयदुर्ग आणि सनातन दुर्ग आहे. आणि म्हणून पहिलं वचन फार महत्त्वाचं आहे की जो परात्पर परमेश्वर आहे त्याच्या ठाई आम्ही राहणं. प्रियानो, आम्हाला तो आश्रय आणि सावली असा बनतो. आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वर परात्पर परमेश्वर आहे, तो उच्चस्थळी राहतो, तो आमचं सामर्थ्य आहे, तो आम्हाला सावली आहे. परंतु परात्पर परमेश्वराच्या ठाई राहणं म्हणजे काय? तर प्रियानो, स्तोत्रकर्त्यानं या 150 स्तोत्रांची लिखाण करत असताना पहिलं स्तोत्र आणि 1-5 ही 6 वचनं जी लिहिलेली आहेत त्यामध्ये ही 1-6 वचनं प्रियानो आम्ही प्रथम समजावून घेतले पाहिजे. कारण स्तोत्रकर्ता 91:1 काय म्हणतो? जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परात्पर परमेश्वराच्या गुप्तस्थळी वसणं म्हणजे तुम्ही आणि तुमचा परिवार परमेश्वराच्या सावलीत किंवा देवाच्या सर्व समर्थाच्या सावलीत राहणं आहे. आता यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट काय आहे? परात्पर परमेश्वराच्या गुप्तस्थळी वसण्यासाठी प्रियानो पहिली महत्त्वाची जबाबदारी आध्यात्मिकरित्या ही आहे की स्तोत्र 1 जो परमेश्वर म्हणतो, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही. प्रियानो, जर परात्पर परमेश्वराच्या गुप्तस्थळी तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल, सुस्थितीत राहायचं असेल, निरोगी निर्दोष राहायचं असेल, तर प्रियानो त्या परमेश्वराला तुम्ही तुमचा आश्रय बनवा. आणि परमेश्वर जेव्हा आमचा आश्रय बनतो तेव्हा परात्पर परमेश्वर आम्हाला सावली देतो, परात्पर परमेश्वर आम्हाला सुरक्षित ठेवतो. आणि यासाठी प्रियानो शास्त्र सांगतं की जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तो आज तुम्ही कुणाच्या मसलतीने चालत आहात? कुणाबरोबर तुम्ही तुमचं बसणं उठणं आहे? कुणाबरोबर तुमचा संवाद आणि संभाषण आहे? हे फार महत्त्वाचं आहे. कारण शास्त्र सांगतं कुसंगतीने नीती बिघडते. आणि म्हणून पहिला बोध हा आहे की जर आम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल, परात्पर परमेश्वराच्या गुप्तस्थळी सुस्थितीत निरोगी निर्दोष राहायचं असेल, परात्पर परमेश्वर जो आमचा आश्रय आहे, जो आम्हाला सावली आहे, त्याच्या ठाई जर आम्हाला तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला जर आश्रय करायचा असेल, तर तुमची पहिली जबाबदारी ही आहे की प्रियानो पापीजनांच्या मार्गात पाऊल न घालणं, धर्मनिंदकाच्या बैठकीत न बसणं, दुर्जनांच्या मसलतीनं न चालणं हे महत्त्वाचं आहे. मग तुम्ही म्हणाल आम्ही काय करायला पाहिजे? दुसऱ्या वचनात लिहिलेलं आहे, तर परमेश्वराच्या शास्त्रात जो रमतो त्याच्या शास्त्राचं अहोरात्र मनन करतो. परमेश्वराचं शास्त्र हे प्रियानो त्याचं वाचनामध्ये, शास्त्राचं वाचन करण्यामध्ये आम्हाला आनंद वाटला पाहिजे. कारण त्याची वचनं ही आम्हाला मार्गदर्शिका आहेत. त्याचं शास्त्र तुम्हाला प्रिय वाटणं महत्त्वाचं आहे. अनेक लोक पुष्कळदा शास्त्राचं वाचन करत नाहीत, त्याची वचनं समजून घेत नाहीत,
दावी शलमून राजा नीतीसूत्र 1 म्हणतो की ज्ञान व शिक्षण ही संपादनात यावीत, बोधमय वचनांचं परीक्षण करण्यात यावं. तोच दावी तोच शलमून राजा म्हणतो तू आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नकोस, तर तू आपल्या सर्व मार्गात परमेश्वराचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आज अनेक लोक शास्त्र वाचन करत नाहीत, वचनं ऐकून समजून घेत नाहीत, आणि त्यामुळं देव आणि आत्मा यापासून ते दूर आहेत. आणि मग दुर्जनांच्या मसलतीने चालणं, धर्मनिंदकांच्या बैठकीत बसणं, वादविवाद या गोष्टीमध्ये ते नाश पावत आहे. आज प्रियजनांनो, मी देवाचा सेवक या शास्त्रातून तुम्हाला सांगू इच्छित आहे की जो परात्पर परमेश्वर आहे त्याच्या ठाई गुप्तस्थळी राहणं म्हणजे त्याच्या शास्त्रात रमणं आहे, त्याच्या शास्त्राचं अहोरात्र मनन करणं आहे. मग त्यासाठी प्रथम प्रियानो तुम्ही दुर्जनांची संगत सोडून द्या, धर्मनिंदकांच्या बैठकीत बसू नका, वादविवादाच्या गोष्टीमध्ये भाग घेऊ नका, तेव्हा तुमचं मन स्थिर राहील, शरीर निरोगी राहील, वादविवादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. आणि मग तुमचं ख्रिस्ती जीवन, तुमचं विश्वासाचं धार्मिक जीवन हे कसं बनतं? स्तोत्र 1:3 मध्ये जे झाड पाण्याच्या प्रवाहात लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमत नाहीत, अशा झाडांसारखा तो आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जातं. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या शास्त्रात रमू लागता, त्याच्या शास्त्राचं अहोरात्र मनन करू लागता, दुर्जनांची संगत सोडून देता, पापीजनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकांच्या बैठकीत बनत बसत नाही, तेव्हा तुम्ही जो परात्पर परमेश्वर आहे त्याच्याठाई राहू लागता, आणि तो परमेश्वर तुमचा आश्रय बनतो, तो तुमच्यावरती आपली पाखर घालतो, तुमच्या परिवाराला तो आपलं सुरक्षित ठेवतो. आणि मग तुम्ही कसं बनता? जे एका झाडासारखं. कोणतं झाड? जे झाड पाण्याच्या प्रवाहात लावले असता आपल्या हंगामी फळ देतं, ज्या झाडाची पाने कोमत नाहीत. प्रियानो, आपला प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत पाण्याचा झरा आहे. येशू ख्रिस्त जिवंत पाण्याचा झरा आहे. आणि या झाडाजवळ, या झऱ्याजवळ जेव्हा तुमचं वैयक्तिक कौटुंबिक जीवन रोपलं जातं, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्या भक्तीमध्ये, प्रार्थनेमध्ये, मंडळीमध्ये जेव्हा तुम्ही राहू लागता, तेव्हा येशू ख्रिस्त हा जिवंत पाण्याचा झरा तुमच्या वैयक्तिक जीवनाला, तुमच्या कौटुंबिक जीवनाला, तुमच्या उद्योग व्यवसाय नोकरीला तो कसं करतो? तो त्या झाडासारखं. माझ्या प्रियानो, तुम्हाला तो फळ येऊ लागता, तुम्ही हिरवगार बनता, तुम्ही फुलू लागता, फळ देऊ लागता, हिरवगार आणि उत्साही तुमचं जीवन असतं, कारण तो ख्रिस्त हा जिवंत पाण्याचा प्रवाह तुम्हाला तो लाभतो. जेव्हा तुम्ही वचन वाचता, ते वचन आत्मा बनून, जीवन बनून तुमच्यामध्ये येतं. जेव्हा शास्त्रामध्ये रमू लागता, तेव्हा शास्त्र ते ख्रिस्त जीवन पाण्याचा झरा बनून तुमच्या जीवनात काम करू लागतं. आणि म्हणून स्तोत्रकर्ता 91 म्हणतो, जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तोच सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. आणि त्यासाठी पहिली जबाबदारी काय आहे? की दुर्जनांची कुसंगत सोडून देणं, धर्मनिंदकांच्या बैठकीत न बसणं, पापीजनांच्या मार्गातला पाऊल काढून टाकणं. मग काय करणं? तर परमेश्वराच्या शास्त्रात रमणं, त्याच्या शास्त्राचं अहोरात्र मनन करणं. मग तुमचं जीवन हे त्या झाडासारखं बनतं, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असता आपल्या हंगामी फळ देतं. ज्या झाडाची पाने कोमजत नाहीत, अशा झाडांसारखा तो आहे. आणि मग जी काही तुम्ही हाती घेता ते सिद्धीस जातं. ज्या प्रार्थना तुम्ही करू लागता देव उत्तर देऊ लागतो, जी भक्ती तुम्ही करू लागता परमेश्वर ती स्वीकारू लागतो, जी काही नवीन घर बांधण्याचा निश्चय असेल, विवाहाबाबत असेल, लेकरांच्या भवितव्याचा जो काही निर्णय आणि योजना असेल तो परमेश्वर पूर्ण करू लागतो. मात्र प्रियानो, दुर्जनांचं मात्र असं नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. त्यामुळे दुर्जन न्याय समित टिकावायचे नाहीत, पापीजन धार्मिकाच्या मंडळीत उभेच राहावायचे नाहीत. तर शास्त्र सांगतं, धार्मिकाचा आयुक्रम परमेश्वर अवगत असतो, पण दुर्जनांचा आयुक्रम नष्ट होतो. आज
हा देवाचा संदेश तुम्ही ऐकत असताना पहिली महत्त्वाची गोष्ट की जो परात्पर परमेश्वर आहे त्याच्या ठाई आमची वस्ती असणं, तेव्हा त्याला आपला आश्रय बनवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी दुर्जनांच्या मसलती सोडून देणं, पापीजनांचा मार्गातलं पाऊल काढणं, धर्मनिंदकाच्या बैठकीपासून दूर राहणं आणि परमेश्वरच्या शास्त्रात रमलं, त्याच्या शास्त्राचं अहोरात्र मनन करणं महत्त्वाचं आहे. आणि मग तुमचं जीवन हे नीतिमान धार्मिक बनतं आणि परमेश्वर तुमचं आयुष्य वाढवल्याशिवाय राहत नाही. आता स्तोत्र 91 दुसरं वचन काय म्हणतो की मी परमेश्वर म्हणतो तू माझा आश्रय आहेस, तू माझा दुर्ग, तू माझा देव, तुझवर मी भाव ठेवितो. आपल्या मुखाची कबुली या ठिकाणी एक प्रार्थना म्हणून या ठिकाणी आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो की मी मुखानं कबूल करतो की हे परमेश्वरा तू माझा आश्रय आहेस, तू माझा दुर्ग आहेस, तुझवर मी, तू माझा देव आहेस, तुझवर मी भाव ठेवितो. प्रिय विश्वासणाऱ्यांनो, हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक बंधू बहिणीला आज मी सांगू इच्छितो, तुमच्या मुखाची कबुली, तुमच्या मुखाची प्रार्थना कशी आहे? तुम्ही परमेश्वराला म्हणत आहात का की हे परमेश्वरा माझा आणि माझ्या परिवाराचा तू देव आहेस, तू माझा दुर्ग आहेस, मी तुझा आश्रय धरलेला आहे? रोज ही प्रार्थना पाहिजे. जेव्हा तुमच्या मुखानं ही सकारात्मक कबुली देता तेव्हा परमेश्वर ती ऐकतो आणि परमेश्वर तुम्हाला आपला आश्रय, आपली सावली देतो. या ठिकाणी परिणाम काय होतो? जेव्हा तुम्ही म्हणू लागता की हे परमेश्वरा मी तुझा आश्रय धरला आहे, तू माझा दुर्ग आहेस, तुझवर मी भाव ठेवतो, प्रतिफळ काय मिळतं? स्तोत्र 91:3 पासून आम्हाला त्याचं प्रतिफळ मिळतं, कारण तो बारद्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझवर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयचं भय, दिवसा सुटणारा वाहन, काळोखात फिरणारी मरी, भर दोन प्रनाश करणे पटकी, यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले तरी तुला भिडणार नाही, मात्र तुझ्या डोळ्यास ती दिसेल आणि दुर्जनास प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल, कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू पराला निजधाम केलेले. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, परमेश्वर परात्पर परमेश्वर आहे, त्याला तुम्ही आश्रय बनवता तेव्हा तो तुमचं तुम्हाला त्याची सावली तो देतो, सुरक्षित ठेवतो. परंतु मुखामध्ये कबुली आणि प्रार्थना हीच पाहिजे की परमेश्वरा तू माझा आश्रय आहेस, तू माझा दुर्ग आहेस, तू माझा देव आहेस, मी तुझा आश्रय धरला आहे. तो परमेश्वर तुमच्या मनचा हा मनोभाव, अंतकरणातलं हे तुमचा विश्वास आणि तुमच्या प्रार्थना ऐकून ही आशीर्वाद तो देतो. काय करतो तो? तो तुझवर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, त्याचे सत्य ढाल व कवच तुझ्यासाठी बनेल. रात्रीच्या समयचं भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दोन नाश करी पटकी, यांची तुला भीती वाटणार नाही. माझ्या प्रियानो, जेव्हा आमची ही प्रार्थना असते की परमेश्वर माझा आश्रय आहे, माझी ढाल आहे, माझं कवच आहे, माझा दैव आहे, दुर्ग आहे, तेव्हा प्रियानो या जगामध्ये आम्ही जगत असताना रात्रीच्या समयचं भय, अनेक लोकांना रात्रीचं भय वाढतं. रात्रीच्या अंधारामध्ये अनेक गुपित गोष्टी घडत असतात. पाप असेल, व्यसन असेल, वाईट गोष्टी आहेत. सैतान अनेक अंधारातल्या गोष्टी करतो, तंत्रमंत्र, जादूटोणा, त्याचं तुमच्यावर काही चालणार नाही. रात्रीच्या समयाचं भय तुम्हाला वाटणार नाही जेव्हा तुम्ही परमेश्वर आपला आश्रयस्थान बनवाल, जेव्हा परमेश्वरा तुम्ही म्हणाल की परमेश्वरा हे प्रभू येशू ख्रिस्ता तू माझा गडदुर्ग, तू माझा देव, मी तुझा आश्रय धरलेला आहे. आणि जेव्हा त्याच्या शास्त्रात रमू लागता, प्रार्थना करू लागता, तुम्ही त्याच्या ठाई राहू लागता, तेव्हा दिवसा सुटणारा बाण, आज अनेक दिवसा सुटणारे बाण आहेत, आपल्या घरामधले असतील, शेजारी असतील, कामाच्या ठिकाणी असतील, विनाकारण लोक शब्द अपशब्द बोलून तुमची निंदा करतात, दुःख देतात, निराशा करतात, हे देखील बाण तुमच्यावर चालणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांच्या कुरघोड्या, चुकीचे शब्द, चुकीचे आखलेल्या योजना तुमच्यावर चालणार नाहीत. परमेश्वर म्हणतो दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दिवशी दिवसा नाश करणे पटकी, यांची तुला बाधा होणार नाही. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, या जगामध्ये अनेक उलथापालथ होईल, अनेक चुकीचे लोक, अनेक दुर्जन, अनेक वाईट गोक तुमच्यावरती आघात करण्याचा प्रयत्न करतील, पण शास्त्र सांगतं इस्रायलावर जादूटोणा चालत नाही,
याकोबावर तंत्रमंत्र झालं. आणि म्हणून परमेश्वर नक्की तुम्हाला आज अभिवचन देत आहे की दिवसा सुटणारा बाण रात्री कालोखात फिरणारी मरी आणि रात्रीच्या समयाचं भय तुला वाटणार नाही. कारण का? कारण परमेश्वरा तू माझा आश्रय आहेस असं म्हणून तू परात्पर परमेश्वराला आपलं बनवलेलं आहेस. प्राइज द लॉर्ड. आज तुम्ही परमेश्वराचा आश्रय धरला आहात काय? आज तुम्ही परात्पर परमेश्वराच्या ठाई राहण्याचा निश्चय केला आहे काय? माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्तानं त्या अंधयास दृष्टी दिली, ते भैरे ऐकू लागले, मेलेले उठले, कुष्ठ शुद्ध झाले. प्रियानो, पुष्कळांना सांगितलं तू जा आपल्या स्वकियांकडं आणि साक्ष दे, परंतु त्यांनी म्हटलं नाही प्रभू, मला तुझ्याबरोबर राहायचं आहे. माझ्या प्रियानो, त्यावेळेला अनेक लोकांनी, जकादाराने देखील पाप सोडलं, अनेक लोकांनी वाईट गोष्टी सोडल्या, आणि त्यांनी येशू ख्रिस्ताचा आश्रय धरला. येशू ख्रिस्ताबरोबर ते राहू लागले, येशू ख्रिस्ताबरोबर ते चालू लागले. जिथं प्रभू जाईल तिथं ते जात होते आणि प्रभू त्यांची काळजी घेत होता. माझ्या प्रियानो, बायबल सांगतं योहान्ना सुसन्ना या अधिकाऱ्यांच्या स्त्रिया देखील स्वतःच्या पैशा अडक्यानं प्रभूची सेवा करत होत्या. येशू ख्रिस्ताचा ज्यांनी ज्यांनी आश्रय धरला त्यांना प्रभूनं रिकामं सोडलं नाही. त्यांना 5 भाकरी 2 मासेद्वारे खाऊ घातलं, 12 टोपल्या भरून देत असे प्रभू. अनेक त्यांना अनेक त्याचे शिष्य झालेत. माझ्या प्रियानो, मासेमारी करणारा पेत्र असेल, जकातदार असतील, कुष्ठरोगी असेल, पापी स्त्री असतील, त्यांनी येशू ख्रिस्ताचा आश्रय धरला आणि त्यामुळं त्यांचा मंदिरात प्रवेश झाला. ते यरुशलेमात प्रवेश करू शकले आणि प्रियानो ते देवाच्या राज्याचे वतनदार झालेत. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त फक्त पृथ्वीवर आम्हाला आश्रय देत नाही, तर प्रियानो तो आम्हाला स्वर्गीय आश्रय देणारा देव आहे. म्हणून तो म्हणतो मी तुम्हासाठी जागा तयार कर जातो, तुमच्यासाठी जागा तयार झाले म्हणजे मी तुम्हाला येऊन घेऊन जाईन. आज जे तुम्ही त्याचा आश्रय धरलेला आहात काळजी करू नका. आज जे तुम्ही परमेश्वरला परात्पर परमेश्वर तू माझा देव दुर्ग आहेस असा विश्वास धरलेला आहात त्या परमेश्वरानं या भूतलावर तर तो तुमचा आश्रय झालेलाच आहे, पण तो सार्वकालिक जीवनामध्ये तुम्हाला आपलं आश्रय स्थान नक्की देईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट 10व्या वचनात तो म्हणतो, यास्तव कोणती आरीश तुझवर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवे येणार नाही, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझविषयी तू आपल्या दिव्यदूतास आज्ञा देईल. तुझ्या पायाला धोंड्याची ठेस लागू नये म्हणून तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंहाजगऱ्यास तुरवीत चालशील. पहा, जेव्हा मी परमेश्वराचा आश्रय धरतो, जेव्हा मी देवाला प्रार्थना करतो की परमेश्वर तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तू माझा देव, तेव्हा तो देव तुमच्या परिवारावर एकही व्याधी येऊ देऊ इच्छित नाही. म्हणून शास्त्र काय सांगतं, तुझ्या तंबूजवळ एकही व्याधी येणार नाही, तुझ्यावर कोणतीही अरिष्ट येणार नाही. माझ्या प्रियानो, कदाचित तुम्ही म्हणत असाल की अनेक आजारपण अनेक समस्या अडचणी आम्हावर येतात, परंतु प्रियानो येणारी संकटं किंवा ते आजार तुमच्या नाशासाठी नसतात, तर त्यातून तुमचं जो विश्वास वाढावा, तुमचा धीर वाढावा, तुम्हाला पुन्हा बळ प्राप्त व्हावं म्हणून काही संकट येत असतात. म्हणून आलेल्या संकटामुळं आजारामुळं समस्यामुळं देवाला दोष देऊ नका. माझ्या प्रियानो, त्या व्याधीतून हे प्रभू येशू या व्याधीतून मला बाहेर काढा, या संकटातून मला बाहेर काढ, ही आमची प्रार्थना असायला हवी. माझ्या प्रियानो, बायबल सांगतं तुझ्या पायाला धोंड्याची ठेस लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. सैतानाने येशूची परीक्षा ह्या वचनाप्रमाणेच बघितली की तू वरून खाली उडी मार, कारण शास्त्रात असं लिहिलं आहे तो तुला आपल्या हातावर झेलून धरेल. परंतु प्रभू त्याला म्हणतो तुझा देव परमेश्वराची परीक्षा पाहू नकोस असंही लिहिलेलं आहे. माझ्या प्रियानो, आपण देवाची परीक्षा नाही पाहायचं. संकट आली, समस्या आला, आजारपण आलं, लोकांनी दुखवलं, देवाला धन्यवाद द्या. तुम्ही म्हणा प्रभू या परिस्थितीतून मला बाहेर काढणारा तू आहेस, या व्याधीतून या आजारातून या कर्जातून या परिस्थितीतून मला तू बाहेर काढणारा देव आहेस. तो चिखलातून बाहेर काढणारा आणि दगडावर स्थिर करणारा परमेश्वर आहे.
येशू ख्रिस्तानं माझ्या प्रियानो मेलेल्या लाजरसला कबरेतून बाहेर काढलं. येशू ख्रिस्तानं त्या विधवेच्या पुत्राच्या तिरडीला स्पर्श केला आणि तो जिवंत झाला. 18 वर्षाच्या विकार असणाऱ्या त्या स्त्रीला, कुबड्या स्त्रीला प्रभूनं स्पर्श केला, ती सरळ झाली. आज तो प्रभू येशू ख्रिस्त, माझ्या बंधू, माझ्या बहिणी, कोणत्या गोष्टीमुळं तू दबलेली आहेस, कोणत्या गोष्टीमुळं तुला मरणाचं भय लागलेलं आहे, कोणत्या गोष्टीमुळं तू चिंता करत आहेस, कोणत्या गोष्टीमुळं तू प्रार्थना बंद केलेली आहेस, भक्ती बंद केली आहे, देवाच्या मंदिराला जाणं बंद केलं आहे, आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुला म्हणत आहे, एकही व्याधी तुझ्या तंबूजवळ मी येऊ देणार नाही, अरिष्टाची भीती तुला वाटणार नाही. परंतु आज माझ्या बंधू, माझ्या बहिणीनो, आज हा संदेश ऐकत असताना पुन्हाही प्रार्थना करा की परमेश्वरा, तू माझा आश्रय आहेस, तू माझा दुर्गा आहेस, तू माझा देव आहेस, मी तुझा आश्रय धरितो. जर ही प्रार्थना तुम्ही कराल आणि दुर्जनांच्या मसलतीने चालणं बंद कराल, धर्मनिंदकांच्या बैठकीत बसणार नाही, पापीजनांच्या मार्गात पाऊल घालणार नाही आणि त्याच्या शास्त्रात रमाल, तर तो परमेश्वर तुमचं जीवन त्या झाडासारखं करेल, जे झाड पाण्याच्या प्रवाहाला लावल्यास त्या हंगामी फळ देतं, ज्याची पाने कदापि कोमजत नाहीत, परमेश्वर तुम्हाला तसं बनवेल आणि जे काही तुम्ही हाती घाल ते सिद्धी जाईल. मुलांच्या विवाहाचे प्रश्न, नवं घर बांधायचं आहे, नवी नोकरी हव्या, प्रभू येशू ख्रिस्त पुरवठा करणारा देव आहे. कारण तू काय म्हणतो 14 वचनात, त्याचं प्रेम माझ्यावर आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन, त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी निर्भय ठेवीन. होय प्रियानो, ज्या परमेश्वरानं तुम्हाला प्रेम केलं, तुम्हाला मुक्ती दिली, त्या परमेश्वरा तुम्ही विसरू नका. परमेश्वरला आम्हाकडून काय हवं आहे की आम्हाला त्याच्या प्रेमाची जाणीव असणं. मागील दिवसात त्यानं तुमच्यावर केलेले अनंत उपकार, अनेक गोष्टीतून त्यानं ईश्वरनं तुम्हाला सोडवलं, त्याच्या प्रीतीमुळं तुमच्या पापांची रांज झाकली गेली, अनेक जखड्यातून सैतानाच्या चुकीच्या लोकापासून आजारातून ईश्वरनं तुम्हाला सोडवलेलं आहे याची जाणीव आम्ही ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून शास्त्रकर्ता स्तोत्रमध्ये म्हणतो, त्याचे प्रेम माझ्यावर आहे, त्याला माझ्या नामाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी निर्भय ठेवेल. आज कुठे पडलेला आहात, पुन्हा एकवार प्रभूला ओळखा, त्याला म्हणा, प्रभू मागील दिवसात जे उपकार, ज्या गोष्टी तू माझ्या जीवनात केल्या होत्यास त्याची मला जाणीव आहे प्रभू, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही येशू, तू मला सोडू नको, तू मला टाकू नको. तो प्रभू येशू पुन्हा एकवार तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढेल, तुम्हाला उच्चस्तरी निर्भय ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्याची अपेक्षा आम्हाकडून काय आहे की आम्ही पुन्हा त्याचा धावा करावा, पुन्हा त्याला आरोही मारावी, शरण यावं. म्हणून 15:16 तो म्हणतो, तो माझा धावा करील आणि मी त्याचे ऐकेन, संकट समीपी त्याच्याजवळ असेन, मी त्याला मुक्त करीन, मी त्याचं गौरव करीन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना बंद केली आहे काय, पुन्हा चालू करा. परमेश्वराच्या मंदिराला जाणं, शब्दात पाळणं थांबलेलं आहे काय, पुन्हा एकवार शब्दात पाळण्याचा निर्णय घ्या. कुटुंबानो, मुलांनो, बस झालं, हे जग आश्रयस्थान नाही, जग नाशाकडे चाललेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त खरं आश्रयाचं ठिकाण आहे. जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसा परमेश्वर आमचा आश्रय बनतो. म्हणून स्तोत्रकर्ता स्तोत्रकर्ता म्हणतो 11, मी परमेश्वराचा आश्रय केला आहे तर तुम्ही माझ्या जीवाला असे का म्हणता की तू पक्ष्याप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा. माझ्या प्रियानो, स्तोत्रकर्ता म्हणतो, मी परमेश्वरला माझा काय केलेला आहे, आश्रय केलेला आहे. आणि म्हणून तो स्तोत्र 16 म्हणतो, हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. मी परमेश्वरला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तूच परते मला सुख नाही. प्रियानो, आज आपली प्रार्थना हीच असायला हवी की परमेश्वरा, तू माझा आश्रय दुर्गा आहेस, तू माझा परात्पर परमेश्वर आहेस, मी तुझा आश्रय धरलेला आहे, तू माझा दुर्गा आहेस, तू माझा देव आहेस. हे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा परमेश्वर म्हणतो, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भरदोन परी नाशकर पटकी यांची तुला बाधा होणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबोज येणार नाही, कोणती आरेश तुझ्याजवळ येणार नाही. मात्र आमची जबाबदारी ही आहे की परमेश्वरानं ज्या येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला प्रेम केलं, आम्हाला पापांची क्षमा केली, आम्हाला मागील दिवसात त्यानं मरणापासून वाचवलं, ठेचकाण्यापासून वाचवलं, त्या येशू ख्रिस्ताचं
आपल्यावर झालेले उपकार आम्ही विसरता कामा नये, त्याच्या नामाचा आम्हाला विसर पडता कामा नये। आजही तो तुमचा दहावा ऐकण्यासाठी तयार आहे, म्हणून तो म्हणतो 15:16 तो माझा दहावा करील आणि मी त्याचा ऐकेन, मी संकट समय त्याच्याजवळ असेन। शेवटी तो आम्हाला काय देतो? 16 म्हणतो, त्याला दीर्घायुष्य देऊन मी तृप्त करेन, त्याला मी सिद्ध केलेल्या कारणाचा अनुभव घडेन। परमेश्वर आम्हाला दीर्घायुष्य देतो, वैवर्ती देतो, तारण देऊन सार्वकालिक जीवनाचे भागीदार बनवतो। म्हणूनच दाविद राजा स्तोत्र 23 म्हणतो की माझे पात्र काठोकाठ भरलेले आहे, माझे पात्र काठोकाठ भरलेले आहे। कशानं? परमेश्वराच्या वचनानं, विश्वासानं, प्रार्थनेनं, भक्तीनं। दाविद हा परमेश्वराची सेवा करणारा, स्तुतीआराधना करणारा, मेंढरांची काळजी घेणारा, देवाच्या हृदयाशी जडलेला असा होता। म्हणूनच परमेश्वरानं दाविदाला मेंढरांच्या मागून उठवलं आणि राजा केलं। असो परमेश्वर, तुमची परिस्थिती बदलण्यास, तुमचं जीवन बदलण्यास, तुम्हाला उच्चस्तरीय निर्भय ठेवण्यास, तुम्हाला आरोग्य सुस्थिती देण्यास, तुम्हाला दीर्घायुष्य देऊन तारण देण्यास तयार आहे। तुम्ही आज प्रार्थना करा, तुम्ही त्या परमेश्वराचा दावा करा, तुम्हाला सोडवील, मुक्त करील, चांगले दिवस, आनंदाचे दिवस आणि आयुष्य वाढवून देईल, आणि तुम्हाला सार्वकालिक जीवतन हे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। देवभाव करो, या स्तोत्र 91 जो परमेश्वर, जो सनातन दुर्ग, जो परात्पर परमेश्वर, तो तुम्हासाठी आश्रयाचं स्थान आहे, त्याचा आश्रय तुम्हाला गुप्तस्थळी सुरक्षित ठेवो। देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू। या आपण प्रार्थना करूया। थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीजस। परमथोर परमेश्वरा स्वर्गीय पित्या, ख्रिस्त येशूच्या पवित्र नावामध्ये मी तुझा सेवक धन्यवाद देतो, तुझा आभार मानितो की तू आमचा आश्रय दुर्गानी गड आणि देवा आहेस। राजेश्वर, हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला तुझा आश्रय प्राप्त होऊ दे। त्यांनी बापा येशू तुझा आश्रय धरला आहे, त्यांचं तू सहाय्य कर प्रभू। कोणताही व्याधी त्यांच्या तंबूजवळ येऊ नये, कोणताही अरिष्ट त्यांच्याजवळ येऊ नये, म्हणून बापा येशू तू त्यांचं सहाय्य कर। अनेक प्रकारची संकट, समस्या, अडचणी, कठीणपण, हट्टीपण येशूच्या नावात निघून जाऊ लागू दे। माझे येशू, या प्रत्येकाला नम्र बनव, लीन बनव, यासाठी की त्यांनी पुन्हा ऐकवा, येशू तुझा आश्रय धरावा, तुझ्यावर प्रेम करावं, आणि जी कार्य मागील दिवसात माझे येशू त्यांच्या जीवनात तू केलेले आहेस, त्यांचा त्यांना विसर पडता कामा नये। म्हणून बापा येशू यांचं सहाय्य हो। येशू राजा, मी प्रार्थना करतो त्यांना पुन्हा आश्रय दे, त्यांच्या उद्योगाला, नोकरीला यश दे। लेकरं तुझा आश्रय करू लागू देत, तुझ्या पवित्र स्थानाकडे वळू देत। आणि माझे येशू, मी प्रार्थना करतो या प्रत्येकाला दीर्घायुष्य दे प्रभू, वयोवृद्धी लाभू दे, तारण दे राजे येशू, प्रत्येकाचे जीवन आनंदी आणि निरोगी होऊ दे। मी कबूल करतो येशू, स्तोत्र 91 परमेश्वरा, या सर्वांचा तू आश्रय झालेला आहेस, तुझी सावली आणि पाखर त्यांच्यावर असू दे। या देशामध्ये तुझी शांती, या राज्यामध्ये तुझी शांती असू दे। काम करणारे कामगार, शेतकरी वर्ग, सैनिक, वैद्यकीय क्षेत्रातले लोक, राजकीय लोक, प्रशासकीय लोक, सेवक वर्ग यांच्यावर आशीर्वाद पाठव माझ्या देवा, आणि तुझा महिमा होऊ दे। येशूच्या नामात ही प्रार्थना केली म्हणे पिता, आमेन।